जीटी वन का काम चालू है तिथे सीआर गाडीची परवानगी लागते एनसीसी गाडीची परवानगी लागते त्या लोकांना मिळत सुद्धा एक म्हणजे प्रवास करायला आनंद व्यक्त करा ही नीड आहे तिथे राहून मी आपल्याला असं म्हणतो की एका अधिकारी आता एकूणच आता हा कोरोनाचा कालखंड सोडला तरी भविष्य काळात शहराची जडणघडण चांगली बाब असे की कोविडची 2020 कालखंडात ज्याला लाट आली त्याच वेळेला भेटीच्या वेळेला मी म्हटलं होतं की MIDC एरियामधलं बंद पडलेलं ऑक्सिजनचा एखादा प्लांट महानगरपालिकेने तो विकत घ्यावा आणि त्या ठिकाणी ऑक्सिजन उत्पादन करावं. जर का ते शक्य नसेल तर महानगरपालिकेला मिळालेल्या भूखंडापैकी एखाद्या भूखंडावर आपल्या रुग्णालयाला लागेल एवढा ऑक्सिजन आणि अतिरिक्त झाला खाजगी रुग्णालयाला आपण देऊ शकतो. दुर्दैवानं त्यावेळेला त्या गोष्टीकडे गांभीर्यानं न बघितल्यामुळे जरी आपल्याकडे ऑक्सिजनच्या अभावी कोणाचा मृत्यू झाला नसला तरीसुद्धा एकूणच तारांबळ झाली होती ही गोष्ट खरी आहे. आणि म्हणून पहिली लाट आली तर 2021 ह्या मार्च एप्रिलमध्ये आलेली ही दुसरी लाट. आता मीच सांगतो असं भाग नाही, जगातल्या तज्ज्ञ आणि देशातल्या तज्ज्ञ लोकांनी म्हटले तिसरी लाट येईल. मी तर म्हणतो तिसरीने महापालिकेचा जो बजेट आहे त्या बजेटपैकी मॅक्झिमम रक्कम ही कोरोनाच्या तिसऱ्या चौथ्या लाटेच्या अनुषंगानं तयारी करण्याकरता वापरा. एक गोष्ट खरी आहे की कोरोनाच्या ह्या संपूर्ण एकूण आपण सगळ्या ह्या साथीला मुकाबला करत असताना स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत जे स्वच्छ शहर झालं त्यामुळे अन्य रोगराई कमी झाली, निश्चितपणे कमी झाली. परंतु
काल स्वच्छता झाली म्हणून परत काय उद्याला ती स्वच्छता करायची नाही असं म्हणता येणार नाही. स्वच्छता चालू करायला पाहिजे. प्री मान्सूनची काम म्हणजे नाळे, गटर, होल्डिंग पॉन्ड्स, त्याची स्वच्छता. त्याचबरोबर मी MSEB ला पत्र दिलेलं आहे, DP ज्या ठिकाणी सखल भागामध्ये, कारण गेल्या 2-3 वर्षामध्ये ट्रान्सफॉर्मरच्या परिसरामध्ये पाणी साठलं, लोक पाण्यात गेले आणि शॉकने लोक मेली. आणि म्हणून MSEB ला पत्र, त्याची कॉपी मी माननीय आयुक्त महोदयाला दिलेली. आणि अशा प्रकारचे एकूण यंत्रणा सुसज्ज असली पाहिजे. लसीच्या अनुषंगानं म्हणजे पूर्वी सिनियर सिटीजन 50, 60, 70 कालखंडानंतर अप टू 45, आता 20 ते 45 पर्यंत चालले. आता लहान मुलांच्या करता वॅक्सिन देण्याची गरज आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये रुग्ण झाले ते साधारणपणे 50 वरचे होते, दुसऱ्या टप्प्यात 20 वरचे झाले. आता लहान मुलांना सुद्धा त्याची लागण, अन्न पुरवठा करणारे लोक आहेत, मेडिकलमध्ये काम करणारे म्हणजे तुमचे ड्रगिस्ट आणि केमिस्ट आहेत, या सर्व घटकांना ही लस मिळणं गरजेचं आहे. आणि निश्चितपणे करणारे लोक जर मजबूत असले तर ज्यांच्याकरता करायचं त्यांच्याकरता क्वालिटी सेवा मिळू शकेल. मला वाटते की साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर परत 3री लाट येण्याची शक्यता आहे. आपण सुद्धा लोकांमध्ये अवेअरनेस तुम्ही करत आहातच, तुमच्या प्रायव्हेट तुमच्या खाजगी चॅनलमधून सुद्धा, मीडियामधून सुद्धा. आता क्रिकेटच्या क्रिकेटर लोकांनासुद्धा सांगितलं गेलं कंपल्सरी की तुम्ही लोकांना सांगा की हा स्वच्छ धुवा, मास्क लावा, सोशल डिस्टन्स ठेवा. आणि बाब असे की गेलेल्याविषयी ते यातनाच आहे खरं, म्हणजे कितीतरी आपल्या कुटुंबातले लोक गेलेत, नात्यातले लोक गेलेत, सहकारी गेलेत, मित्र गेलेत. खरं म्हणजे ह्या कालखंडात कधी कधी त्याच्या अंत्यसंस्काराला जाण्याची संधी नाही मिळाली तर दुःख मनामध्ये. आता आपण तोंडातून बोलू शकत नाही किंवा मी तुझ्याकडे नाही आलो, मला यातना वाटतं, ती यातना काही सांगण्याची गरज नाही, परंतु ही गोष्ट खरी. आणि म्हणून लक्षात आलं का की आपण सर्वजण एकत्र काम करूया. नमस्कार.